माढ्याचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे सुधीर खरडमल मित्र परिवाराच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शहराध्यक्ष सुधीर खरडमल यांनी शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन मोहिते पाटील यांचा सत्कार केला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये आगामी विधानसभा तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनानुसार सोलापूर शहर आणि जिल्हा राष्ट्रवादीमय करणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सुधीर खरडमल यांच्या कामाची प्रशंसा करत सोलापूर शहरासाठी पक्षाच्या वतीने मजबूत अध्यक्ष मिळाल्याचे समाधान व्यक्त केले आणि येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला सुधीर खरडमल यांच्या अध्यक्षतेखाली मोठे यश मिळाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला. आपल्या भाषणात सुधीर खरडमल म्हणाले, धैर्यशील मोहिते पाटलांच्या रूपाने एक तरुण आणि तडफदार असा खासदार आपल्या पक्षाच्या वतीने आपल्याला लाभलेला असून निश्चितच मोहिते पाटलांच्या वतीने सर्वांना न्याय मिळणार असून आम्ही सदैव मोहिते पाटलांबरोबर आहोत. या सत्कार प्रसंगी माजी महापौर मनोहर सपाटे, माजी नगरसेवक पीर अहमद शेख, प्रदेश अल्पसंख्याक उपाध्यक्ष जावेद खैरती, शहर अल्पसंख्याक अध्यक्ष वारिस कुडले, उत्तर विधानसभा अध्यक्ष जावेद चिखलगर, अशोक कलचट्टी, सोशल मीडिया अध्यक्ष लाडजी नदाफ, सूर्यकांत शेरखाने, सुनील कुमार इंगळे, अंबालाल भीमनपल्ली, प्रवीण वाडे, समर्थ लवटे, शक्ती कटकधोंड, रामप्रसाद शागालुलू, अनवर बागवान, हबीब मसूद, रिजवान शेख, अखलाक जमादार, रियाज सय्यद, अबूबकर सय्यद, इम्रान पटेल, युनुस मुल्ला, फिरोज शेख, झकीर शेख, फैजल कलबल यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान मोहिते पाटील आणि खरडमल यांच्यात बंद दाराआड शहरातील राजकारणावर चर्चा झाली. पक्षात सध्या कार्यरत असलेले पदाधिकारी, त्यांना मित्रपक्षाकडून होणारी मदत, त्रास यावरही बोलणे झाले. आघाडीच्या राजकारणात पवार गटाचे स्वतंत्र अस्तित्व दिसायला हवे यावर दोघांचे एकमत झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.